लोभी बगळा। एका घनदाट जंगलात एक तलाव होता। त्याच्या किनाऱ्यावर एक बगळा राहत होता। त्या तलावामध्ये खूप मासे आणि इतर जलचर राहत होते। जेव्हा तो बगळा तरुण होता तेव्हा तो सहज शिकार करून चैनीत राहत होता। पण आता तो वृद्ध झाला होता। पूर्वीप्रमाणे सहज त्याने मासे पकडू शकत नव्हता। बऱ्याचदा त्याला उपाशी राहावं लागत असे। एक दिवस तर त्याला एकही मासा मिळाला नाही। संध्याकाळी तलावाच्या किनारी तो भुकेने व्याकुळ होऊन जोर जोरात रडू लागला। तलावातील खेकडा आणि इतर माशांनी त्याला रडण्याचं कारण विचारलं। तेव्हा त्या धूर्त बगळ्याने त्यांना फसवायचं ठरवलं। माझ्या प्रिय मित्रांनो, मी तुम्हा सगळ्यांसाठी रडतोय। एका ज्योतिषाने मला सांगितलंय की हा तलाव लवकरच सुकून जाणार आहे। मग तुमच्या सगळ्यांचं काय बरं होईल? माझा सुद्धा जन्म इथेच झालाय, पण तुमच्या सगळ्यांच्या मरणाच्या कल्पनेनं मला खूप दुःख होत आहे। या चिंतेनं तर मी खाण सुद्धा सोडून दिलंय। बिचारे भोळे मासे, बगळ्याचं बोलणं ऐकून ते खूपच घाबरून गेले आणि त्यांनी मदतीसाठी बगळ्याची विनवणी केली। ओ बगळे भाऊ, तुम्ही आमच्यापेक्षा खूप मोठे आहात, अनुभवी आहात, आम्हाला संकटातून वाचवा। धूर्त बगळा याच संधीची वाट बघत होता। तो मदत करायला लगेच तयार झाला। इथून दूर एक मोठा तलाव आहे। मी तुम्हा सगळ्यांना एक एक करून तिकडे पोहोचवीन। तुम्ही तिकडे सुरक्षित राहाल। त्याचं बोलणं ऐकून मासे आणि अन्य जलचर खूप खुश झाले आणि बगळ्याला धन्यवाद द्यायला लागले। बगळ्याचे आभार मानायला लागले। वृद्ध बगळ्याची आता जेवणाची चिंताच मिटली होती। मदत करायच्या उद्देशाने बगळा रोज माशांना घेऊन जाऊ लागला। पण मदत करायला तो काही मोठा साधू संत नव्हता। मदत करायचं फक्त नाटक होतं। तो बगळा माशांना घनदाट जंगलामध्ये एका मोठ्या खडकावर घेऊन जायचा आणि सहज त्यांना मारून गट्ट करायचा। असेच दिवस जाऊ लागले। जागा बदलण्याच्या उद्देशाने सगळे प्राणी त्याला आपल्याला लवकर घेऊन जायची विनंती करू लागले। बगळ्याला आता भरपेट भोजन मिळू लागलं। बगळा मोठा खुश होता। एक दिवस त्या तलावात राहणारा एक खेकडा बगळ्याजवळ आला। मी किती दिवस तुम्हाला मला घेऊन जायची विनंती करतो आहे, पण तुम्ही तर फक्त माशांनाच घेऊन जाता। हां, पण आज मात्र माझी पाळी आहे। हा, कृपया मला तुमच्या पाठीवर बसवून त्या तलावात घेऊन जा ना। खेकड्याला आपल्या पाठीवर घेऊन बगळा उडू लागला। चला जरा चव बदलून बघूया, किती दिवस तेच मासे खातोय मी, खेकड्याने विचारलं। मित्रा, सगळे मासे नवीन जागेत ठीक आहेत ना? बगळा विचार करत होता। आता माझ्या पाठीवरून हा खेकडा कुठे पळणार, आणि तलावापासून सुद्धा मी खूप दूर आलोय। चला याला सगळं सांगूनच टाकू, बगळा हसून त्याला म्हणाला। कसला तलाव बेटा, इकडे काही तलाव बिलाव नाहीये। तू अजिबात चिंता करू नकोस, सगळे मासे माझ्या पोटात सुरक्षित आहेत आणि तू सुद्धा आता माझं भक्ष्य बनायला तयार राहा। बगळ्याचा नीचपणा खेकड्याच्या लक्षात आला। त्याने बगळ्याची लांब मान आपल्या नांग्यांमध्ये धरून मोडून टाकली। तो धूर्त बगळा मरून पडला। खेकडा आता आपल्या तलावावर परत आला आणि बगळ्याची नीचता त्याने सगळ्यांना सांगितली। सगळ्यांनी खेकड्याची खूप प्रशंसा केली, त्याला धन्यवाद दिले। शत्रूच्या बोलण्यावर कधीही विश्वास ठेवू नये।